कुटुंब प्रमुख स्पोर्ट्स फेर ऑफिसर याला विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष स्थान स्वीकारावं. आता सुचवलेल्या नावाला सर्वांच्या संमतीने मी अनुमती देतो, अनुमोदन देतो. धन्यवाद सर. आपण सर्वप्रथम तर आलेल्या मान्यवरांचं आपण स्वागत करूया. आमच्या ट्रेड युनियनचे लेटेस्ट आहे, त्याबरोबर मजदूर संघ युनियनचे अध्यक्ष लक्ष्मण मंचेकर साहेब, त्याचबरोबर आमचे फोर्ट सेफ्टी फायर ऑफिसर मुंडे साहेब, असिस्टंट फोर्ट सेफ्टी फायर ऑफिसर छड्डा साहेब, आमचे सत्कार मूर्ती अशोक चव्हाण साहेब आणि त्यांच्या सब मेसेज अनिता अशोक चव्हाण साहेब, या सर्वांचं मी आमच्या एमबीपीटी फायर सर्व्हिस तर्फे नेत्यांचं सतत आभार आहे आणि त्यांचे धन्यवाद. मी आमच्या फोर्ट सेफ्टी फायर ऑफिसर साहेबांना विनंती करतो की फोर्ट ट्रान्सपोर्ट आणि डॉक्स युनियनचे मेटे साठे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मान करायचा आहे. मंचेकर साहेब यांना विनंती करतो, आपल्या त्यांचा सत्कार आमचे असिस्टंट फोर्ट सेफ्टी फायर ऑफिसर छड्डा साहेब पुष्पगुच्छ देऊन सत्कार. त्याबरोबर आजची सत्कार मूर्ती अशोक चव्हाण साहेब यांचा सत्कार आमचे कुटुंब प्रमुख फोर्ट सेफ्टी फायर ऑफिसर लक्ष्मण छड्डे भोंडे साहेब, ते त्यांना पुष्पगुच्छ चार ट्रिपल आणि सर्विसचा हुंमंडा हे दोन त्यांना सन्मानित करतो. छोटा साहेब फोर्ट सेफ्टी आणि दोन्ही हात लावा. मॅडम तुम्ही पण हात लावा साहेब पण हात लावा. त्यांना सन्मानित करतो.
साहेब खोळ खोळून टाका टाकत खोळा खोळ हे चालत खांद्यावर त्याचबरोबर त्यांच्या कन्याही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो त्यांना पुष्पगुच्छ त्या श्रीफळ देऊन सन्मानित करायचं. व्हॉट्सअप देऊन पाहिजे सूत्र का सूत्र. त्याबरोबर त्यांचे शिरोजी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आम्ही त्यांना त्यांचा सत्कार पुष्पगुच्छ व शाल सूत्र देऊन असिस्टंट कोच शिक्षित आहे त्यांना विनंती. त्याबरोबर त्यांचे द्वितीय चिरंजीव अक्षय हे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांचा पुष्पगुच्छ सत्कार जे असिस्टंट कोचिंग टीम फार होईल सर. पाहुण्यांचा सत्कार मूर्ती होत्यावर उपस्थित राहिल्या मान्यवरांचा सत्कार झालेला आहे. मी मेटे साहेब यांना विनंती करतो की आमचे कुटुंब प्रमुख पोस्ट फिल्म फायर ऑफिसर साहेब त्यांचा चार व पुष्पगुच्छ सत्कार करतो. मजदूर संघ युनियनचे अध्यक्ष मंचेकर साहेबांना विनंती करते की आशिषण कोट सत्ती साहेब यांचा पुष्पपुगाचे सत्कार करत आहे. सत्कार समारोह इथे संपन्न झालेला आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या मंचेकर साहेब साहेबांच्या आतापर्यंतच्या प्रवासामध्ये त्यांना जे काय आपल्यासोबत त्यांनी आपलं काम केलं त्याबद्दल कुणाला आपली काय मत किंवा त्यांच्यासोबतचा जे आपल्याला अंदाज किंवा काय अनुभव शेअर करायचा असेल तर त्याने आपले मोजक्या दोन शब्दामध्ये आपण व्यतीत करायचं आहे. कारण काय मला वाटतंय चव्हाण साहेब भाग्यवान आहे की बंद पडलेला सेंट्रल हॉलचा कार्यक्रम आज त्यांच्यापासूनच सुरुवात होतोय. तर मला वाटतंय सर्वांनी टाळ्याने त्यांचं स्वागत करायला चेअरमन साहेबांच्या याच्यामध्ये बंद पडलेला कार्यक्रम होता ते या याच्यापासून सुरुवात झाली. पुन्हा बोलत मला बोल ना आओ मनोगत व्यक्त करो तुम्हें मीच बोलो जय मित्रांनो. याचा गोड सुंदर कार्यक्रम सत्कार मूर्ती श्री अशोक नंदकर चव्हाणजीचा हा समारंभ मला हा मान मिळाला पहिला वक्ता. मी सर्वांना धन्यवाद देतो. अशोक चव्हाण साहेबांबरोबर काम करताना खूप अनुभव आले कामाच्या बाबतीत ते तत्पर असायचे कोणत्याही वाढवायचं मिळाला त्यांनी आपण कोणी कोणती तक्रार वगैरे कधी केलेली नाहीये. आणि विषय म्हणजे कसं आता मला 2 मिनिटांची संधी दिली मला ती जास्त बोलू शकत नाही ते आमचे ट्रान्सपोर्टचे तिथे भरती झाल्यापासून ते सगळ्यात मोठं ते आजदार आहे ते ट्रान्सपोर्ट अँड टॉप वर्कर युनियनचे सभासद आहे का मी एक गोष्टी राहिली इथे सर्वांना माहिती आहे. अतिरिक्त सांगायला नको किती लोक या उन्हामधून त्या उन्हा त्या उन्हामध्ये या उन्हा असे आपल्या भारतातच आहे. धर्म परिवर्तन सुद्धा करत आहे आता पण आता चव्हाण साहेबांची काय म्हणत असते ते बोलले त्यांना पण अनेक सर्वांना दाखवले गेलेले होते अनेक त्यांना हे दिले गेलेले होते तरी
చిన్న పెద్ద గడుమరులు లేవు, ఇక్కడ ఉంది తిప్పుడు ఇక్కడే అసలు జంపింగ్ అసలు మీకు తెలియదు అని మళ్ళా యా నిమిత్తం మరి ఒళ్ళంతా మీకు ఆహ్వానంతో ఒడి మా సంఘాయి మీరు అందుకే కోసం మరి ఒకరు కట్టే కట్టుకుంటే అక్కడున్నాయి పని ఒడలు మధ్య అయాతున్నాయే పత్రికాబే తే కాస్త్రం ధర్మబద్ధాలు కూడా ఒకటే హిందూ ధర్మ మరి ధర్మ రాదా తే ధర్మ పరివర్తన ధర్మం ఇతర ధర్మం కట్టే తే హిందూ ధర్మాచారం హిందూ ధర్మంతో తమ పద్ధతిని వాడు చెప్పలేమే తే కృష్ణ ధర్మం కృతజ్ఞత చెప్పలేదు వాళ్ళు కా శాశ్వతి కాయ తెచ్చే काय त्यांचं जे काम आहे त्यांचं काय ज्ञान आहे जो आपला स्वतःचा होऊ शकत नाही दुसऱ्याचं काय होऊ शकतो असे अनेक आहे. आता बोलायला गेलं तर मी या विषयावरती दोन तीन तास बोलू शकतो पण आपल्याला आपल्या जेवढा वेळ नाहीये. मी आता आमच्या श्रवण साहेबांचे जे आता जे आज जे रिटायर होत आहे त्यांच्या जे पुढचं आयुष्य निवृत्ती जीवन सुख समाधानी आणि बरोबरीचे आनंदाने जावं हे मी देवाच्या त्यांचे प्रार्थना करतो आणि मी आपल्या सर्व स्टाफच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि असे साहेबांनी इथून रिटायर झाल्यानंतर सुद्धा इथे संपर्क ठेवा. तुमचे जे अनुभव आम्हाला बोलायचे असतील तुमच्या अनुभवांना अनुभवाचा फायदा करून घेऊ आणि असेच तुम्ही प्रेम ठेवा आणि येत राहा आमच्याशी संपर्क करा असे बोलून मी करू शकते. మంచి గారు మంచి హలో ధన్యవాదాలు సార్. అర్థం ప్రకట్ దాని శబ్ద సంగీతలు त्यानंतर काही लोक चिंतन करतील त्याबद्दल गमत नाही. त्याच्यानंतर मी कोण आहे का स्टाफमध्ये कोण बोलणार आहे का मंचिंद साहेबांना मी विनंती करतो की आपण आपले प्रोजेक्ट शब्द साहेब इकडे आहे ना साहेब इकडे होते डिसिप्लिन किंवा सगळ्या बाबतीमध्ये
त्यांचे ते त्याने आम्हाला दिलेले जे धडे होते पण आम्ही त्यांना जिंकलो. त्यांच्याबरोबर मी फायरमन म्हणून काम केलं. काही सिस्टीम तयार झाल्यामुळे आमच्यासारखी माणसं हे अपर ग्रेडला गेली. त्यांच्यापेक्षा हे नॅचरल सिस्टीम झाली आहे आणि तिथे कोणी काही करू शकत नाही. कुठली युनियन असू दे किंवा कोणी आहे आणि हे मला पहिलंच माहिती होतं. मी त्यावेळी ट्रान्सपोर्ट अँड ऑफ ऑफ युनियन मध्ये होतो. वायस राणे सारखे तिचा कुकडी सारखी माणसं ज्येष्ठ माणसं यांचं मार्गदर्शन मला असेल. मला चांगलं माहिती आहे आम्ही ज्यावेळेस माणसं जे निघतात एखाद्या युनियन मधून दुसऱ्या युनियन मध्ये काहीतरी त्यांचं प्रॉब्लेम असेल म्हणून निघतात. सहजासहजी माणसं ही एका युनियन कडून कामगार जो असतो तो दुसऱ्या युनियन मध्ये जायला कधी जायला का त्याला एक सवय झालेली असते. त्याची एक ओळख असते आणि ती ओळख जी असते तो लास्ट पर्यंत टिकवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तशीच हे जुनी जी माणसं आहेत ना हे एकनिष्ठच आहे. त्याच्याबद्दल वाटच नाही करत आणि ही माणसं कधी एका युनियन मधून दुसऱ्या युनियन मध्ये जाणं हा प्रकार होणारच नाही लक्षात घ्या. आणि हे सगळ्या गोष्टी करत असताना ही माणसं आहे अशी आहेत की आपल्या लाईफ मध्ये सक्सेस झालेली आहे. त्याने डिसिप्लिन काय आहे हे दुसऱ्यांना पण शिकवलेले आहे कारण आमच्यासारख्या माणसाने पण त्याच्याकडून डिसिप्लिन शिकलेली आहे. अशी ही माणसं आहे त्यामुळे त्याच्याबद्दल वाद काहीच नाही. आणि ज्यावेळी आम्ही सर्व्हिस मध्ये आलो तेव्हा ही माणसं जे होती यांच्या बॅचची हा जवळजवळ बरेचसे लोक होते. त्यांच्याकडचे आता काही लोक नाही आहे कारण वराडी होते. त्याच्यानंतर आपले टीम कसं आहे वगैरे असे माणसं ही माणसं आता आहेत नसल्यामुळे एक प्रकारचं आम्हाला एक दुःखच आहे ते संपूर्ण फायर सर्व्हिस लोक आणि एवढी चांगली माणसं होती त्याच्याने काय आम्ही काहीच करू शकलो नाही समजलं. कारण आपल्या सगळीकडे ओळखी आहे सगळीकडे आपल्या स्टेबल आहोत आपण आणि चांगल्या ठिकाणी सर्वजण काम करत असतात. जरी इकडे सर्व्हिसमध्ये काम करत असले तरी बाहेर सोशल वर्क करत आहे काही इकडे म्हणजे एखादी गोष्ट करू शकणार नाही कधीच होणार नाही. पण काही आम्ही त्याच्यासाठी करू शकलो नाही का अनएक्सपेक्टेड एखादी गोष्ट होत असते ती होणार. तसेच आपले चव्हाण साहेब चांगल्या प्रकारे आपल्या मधून निवृत्त होत आहे. पहिले मला आनंद होतोय कारण काय एवढी 34 वर्षाची जी सर्व्हिस जी आहे ते उत्कृष्ट प्रकारे त्यांनी निभावलेली आहे आणि आज त्यांचा शेवटचा दिवस आहे. आणि सर्वांच्या थ्रू संपूर्ण फायर सर्व्हिसच्या तर्फे मी त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या फॅमिलीला शुभेच्छा देऊ शकतो. आणि त्यांच्यासाठी बोलण्यासारखं असं विशेष असं मी कारण सर्वांना सर्व सर्व गोष्टी माहितीच आहे त्यामुळे जास्त काही बोलण्यासारखं नाही. पुन्हा एकदा मी त्यांचं स्वागत करतो. जय जय महाराष्ट्र भारत माता की जय. धन्यवाद नकेदर साहेब. आपण त्यांचे अनुभव शेअर केले त्याचबरोबर वित्तही त्या थोडीशी आपण माहिती दिली त्याबद्दल आपल्याला धन्यवाद व्यक्त करतो. आणि आता आपल्यासमोर आपलं मनोगत व्यक्त करण्याकरता विखे धनो साहेब हे येणार आहे. तत्पूर्वी मी व्हॉट्सअप फायर ऑफिसर साहेबांना विनंती करतो की जे आता त्यांना प्रमोशन झालेलं आहे आणि त्यांच्या भावी ऑफिसर अनुभवाकरता किंवा कामाकरता आपण शुभेच्छा पुष्पगुच्छ देऊन द्यावं असे मी फोर्थ सेप्टेंबर फायर ऑफिसर साहेब यांना विनंती करतो की बी के धनो साहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मान करावा आणि त्यांना भावी आयुष्यासाठी त्यांना वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा द्यायच्या.
आपल्या सर्विस मधून आज जी परंपरा आहे निवृत्ती होता त्यांचा आपल्याला त्यांचं निरोप समारंभ म्हणून आपण त्यांना निरोप द्यायचं असतं अंतकरणाने. कार्यक्रम अशोक चव्हाण साहेबांच्या रूपाने आज आलेला आहे. तर निरोप समारंभ समितीचे अध्यक्ष गोडे साहेब, चड्डा साहेब, मेटे साहेब, तसेच मंचेकर साहेब, हे पण म्हणजे घेतील वाटणारी आणि सत्कारून तसे माझे सर्व बंधू कामगार बंधू आणि माझी मुलगी आहे. मी खरोखर भाग्यवान आहे की असा एक योगा येतो. एक म्हणतात मावळत्या सूर्याला नमस्कार करण्यापेक्षा उगवत्या कारण जे आवडते त्यांच्या जागी मी उगवता पण मला एक पण कारण हा योगा कारण भाग्यवान आहे. आणि मी चव्हाण साहेबांनी धन्यवाद होती कारण माझ्या याच्यामध्ये दोन वेळा उलकावून आले तिसऱ्यांदा तुम्ही झाले म्हणजे तुम्हाला हे योग असेल म्हणून ते नशिबात योग असेल म्हणून. सो चव्हाण साहेबांनी खरोखर नोकरी करताना सौजन्यपणाने आणि सगळं सर्विस चौकस नजर ठेवून कोणाशी किती बोलायचं कोणाशी नाही, कोणाची किती मस्करी करायची किती किती कामं करायचं कसं नाही हे आजपर्यंत त्यांनी चांगल्या पद्धतीने पार पाडलेलं आहे. कारण मोजक्याच लोकांबरोबर त्याची मस्करी असायची, बोलणं असायची आणि पडतळ एकदम त्यांचं शब्द का असेल ते तोंडावर मागे चर्चा नाही आणि त्यांच्याकडे कोणी चर्चा करायला गेलं नाही तो असा हे जाऊ दे त्याच्याबद्दल तुला काय बोला माझ्याबद्दल बोल हे मला आवडतं तू कारण जे समोर बोलायचं ते समोर बोलायचं मागे आणि त्याची चर्चा मागे करणं बरोबर नाही हे गुण मला त्यांचे फार आवडले. खरं म्हणजे ते सब सेक्शन लीडर आज आपल्यातून निवृत्त होतात पण दुर्भाग्याने काही युनियनच्या आणि तांत्रिक बाबीमुळे नाहीतर आज ते सेक्शन लीडर असते आणि सेक्शन लीडर म्हणून त्यांचा सन्मान असतात मला सब सेक्शन लीडर म्हणून राहिलेले. पण काही लोकांनी जर आपलं मोठंपण केलं असतं आणि आपलेच बंधू आहेत आपलंच कुटुंब आहे आणि आपणच आपल्या पद्धतीने चालतो हे जर मोठंपण केलं तर मॅनेजमेंटची चुकी असेल मी मानतो मॅनेजमेंट चुकी असेल रिलेटची चुकी असेल त्याच्या कमिटमेंटमध्ये चुकी असेल पण आपण एका बंधूने आपण एका खांद्यावर खांदा लावून राहिलो आहे आपण हे मोठं पण दाखवलं असतं तर खरोखर या सगळीचा आणखी मोठं हे आकारणार असतात आणि सिनियर लोकांना एक न्याय मिळाला असतात हे माहिती तर दुर्भाग्य असू द्या. आता जे काय आता त्यांनी सांगितलंय धर्मांतर करणं खरोखर म्हणजे ते आम्ही पण लहानपणात हे केलेलं आहे हे धर्मांतर करणं पक्षांतर करणं हे कर बदलणं हे काही आकाशा पोटे असतात किंवा एखादा त्यांच्या माई कुठला तरी चांगला एक गुण पण असेल किंवा त्यामध्ये हे होते आणि माझं एकच म्हणणं आहे कारण मला एक शिकवण आहे मी एक सोशल वर्कर करतो पण करत असताना फार तारतम्य राखून करतो एखाद्या चांगलं करत असेल पण शंभरांचं वाईट असेल म्हणजे मी एखादा चांगलं करणार बाबा तू इकडे थांब ते शंभरांना पुढे जाऊ आणि जर शंभरांचं वाईट होत वाईट होत नाही ना चांगलं होत असेल एखादं वाईट असेल मग त्याचं जाऊ दे ही गोष्ट प्रत्येकाने ठेवायला पाहिजे बाप पण वाईट नाही कारण त्याला सामर्थ्याने समजून त्याला थांबवत आता तो अर्ध आहे बहिणी चालवायला त्यांच्या मुलांना एक कारण आज तुमचा कुटुंब प्रमुख तुमचे वडील तुमचे पतीदेव यजमान हे आमच्यामध्ये जास्त दिवस राहिले तुमच्यापेक्षा कारण आमची 12 तास जुटी असल्यामुळे जास्त वेळ 12 तास आणि येण्याचा जो हे आहे 3 तास 4 तासाचा
हा वेळ आहे, त्यामुळे तो वेळ जास्त करून आमच्यामध्ये राहिलेला आहे. आज आमच्यामधून त्यांच्या नियमाप्रमाणे ते आज ते निवृत्ती होत आहेत, आणि निवृत्ती होत असताना त्यांना खरं आम्हाला गैवन आलेलं आहे, पण प्रत्येकाला नोकरी लागली तर त्याला निवृत्त व्हायचं आहे. त्यांनी तरी मला काय एकदा मी पेपर त्यांच्यावर होतो म्हणजे मनाची तयारी आज त्यांच्यामध्ये तालुक्यात त्याच्यामध्ये अजून अजूनही मी सांगत नाही ते म्हातारे झाले, कारण त्यांचं मन वगैरे आणि काम करण्याची जिज्ञासा आहे ती खरं चांगली. तर मी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांनाही सांगतो की आता बाळ त्यांनी कुठे तुम्हाला शिक्षणामध्ये किंवा काय बोलताना किंवा कारण कामावरचा जो ताण असतो त्याच्यानंतर घरामध्ये गेल्या घरात वातावरण वेगळं असतं. आता घरातलं वातावरण जर ते ऍडजस्टमेंट करायचं म्हटलं तर प्रत्येकाला सगळ्यांना हे होत नाही. तर मी त्यांना आता हे देऊन त्यांनी 34 वर्ष कालावधी काढलेला आहे आणि असे त्यांना खरोखर एक समाजसेवेची पण एक मला वाटतं बोलत असताना बोलताय की मला गावी गेल्यानंतर बाबू या समाजसेवेमध्ये जायचे विचार आहे ते बोलले होते मला. तर त्यांना ते मी शुभेच्छा देतो आणि लवकर व्हा आणि तुम्हाला जर तुम्ही एकत्रित आला तुम्हाला जे काय आम्ही जर तुमच्यावर असलं पण तुमच्या देशामागे जेवढी तुमची धर्मपत्नी या माऊलीनी तुम्हाला साथ दिली आहे आणि त्या माऊली सांगतो आता तुम्ही दोघांनी एकमेकांना आठवण देत आलो पण आता डबल दुखीने आता तुम्हाला एकमेकांना साह्य करायचं आहे आणि प्रेम वाढवायचं आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो त्याचं हृदय आयुष्य व्यवस्थित सुखाने आनंदाने आणि कुठलाही त्रास न होता आणि असेच करीत पांढरा चांगला राहो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. समज आहे आपण सविस्तर मांडणी केली त्यापूर्वी मी आता माझे मनोगत व्यक्त करतो. आजच्या सभेचे अध्यक्ष पोर्ट सेक्रेटरी फायर ऑफिसर आयुष्मान देसाहेब त्यांचा अध्यक्ष पोर्ट सेक्रेटरी फायर ऑफिसर छटा साहेब डॉक्टर आणि संपूर्ण डॉक्टर युनियनचे सचिव आयुष्मान मेढे साहेब मजदूर युनियनचे आयुष्मान मंचेकर साहेब त्याचबरोबर आजची सत्कार मूर्ती अशोक चव्हाण साहेब त्याचबरोबर त्यांच्या धर्मपत्नी आणि आमचे सेक्शन लीडर आर पी मंचेकर साहेब त्या सर्व मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतो. आणि अशोक चव्हाण साहेब तसे मी कॉलनीपासून त्यांना ओळखतो. कॉलनीपासून पण माणूस कसा जसाचं धरण सांगितलं तसं मोजकर आपला व्यक्ती आपण मी पण काय आम्ही कॉलनी तेव्हा एकदम येईल आणि त्या माझ्यामध्ये सर्व्हिस नाही त्यामुळे अरे हा माणूस एकदम क्रिकेट असेल एकदम तिरसट आहे सगळे कोणाच्याच नाही बसायला नाही. त्यानंतर आम्ही फायरमन मध्ये पण आलो फायरमन मध्ये पण आम्ही एकत्रित भेटी गेली पण जस जसं आम्ही त्यांच्या जवळ गेलो आमच्या मैत्री वाढत गेली त्यावेळेला खरं समजलं की हा कोकणातला खरं भेटला तो बरका पंधर सारखा कापा बनत आहे दिसायला बाहेरून एकदम येते पण आतून उंबार आहे मग आमची मैत्री झाली मैत्री झाली. त्यानंतर मला वाटतं आम्ही 2002 दोघा मोठ्या ड्रायव्हरची टेस्ट घेतली टेस्ट नाही टेस्ट दिली पण काय चाचणी काढणी वगैरे त्याच्यावर थोडस प्रॉब्लेम झाला त्यामुळे टेस्ट मध्ये फेल झाले नाही तर आता बोलले तसे ते शिक्षण लीडर झाले असते त्यांच्याबरोबर माझ्या दोन काय ड्रायव्हर झाले असते तरी पण चलो लहान लग्न होते आपली पिक्या त्या पिक्यावर जी राजमुद्र आहे ती त्यांच्या लक्ष्मी प्रत्येकाच्या लक्ष्मी असताना बदलो आता बऱ्याच गोष्टींनी सांगितलं की हे असं नाही ते बरोबर नाही हे बरोबर नाही बरोबर आहे कारण का परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. मग ते परिवर्तन झालं किंवा नैसर्गिक होत असेल तर त्याला कोणाचाच दोष नाही. हा परिवर्तन
हा निसर्गाचाच नियम आहे. निसर्गामध्ये उत्ताप आलत होते, हा परिवर्तनाचा नियम असेल, निसर्गाचा नियम आहे. आणि मानव मनुष्य कामगार हा तो आजाद पंच आहे, आजाद शत्रू आहे, त्याला कोण शत्रू नाही, तो क्लाइम करणार कुठेही. त्याला हे इंडियन पाहिजे, तो माणूस पाहिजे, हा माणूस पाहिजे, हा धर्म पाहिजे, हा अधर्म पाहिजे, किंवा हा हे मूल्य मी जोपासले पाहिजे किंवा हे मूल्य न जोपासले पाहिजे, हा त्याचा वैयक्तिक त्याचं स्वातंत्र्य आहे. मी त्याला जन्मताच आपल्या संविधानाने दिलेलं त्याचं स्वातंत्र्य आहे, तो त्या स्वातंत्र्याप्रमाणे तो वागत असतो. तो त्याचा तो कोण वैयक्तिक त्याचा प्रश्न आहे. तो असो आमच्या अशोक चव्हाण साहेबांना बदल, त्यांच्या काळामध्ये त्यांना बरंच मेडिकलचं वगैरे बराचसा प्रॉब्लेम झाला, पण नंतर नंतर मला वाटतं घरच्यांनी कुटुंबांनी त्याच्या मुलांनी बरेचसे त्याच्या धर्मपत्नी यांनी बरंच त्यांना सहकार्य केलं, एक खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा राहिले, त्यांना धीर दिला. म्हणून आज व्यवस्थित ते आपल्या शेवटवृत्तीच्या तारखेपर्यंत किंवा यांच्यापर्यंत त्यांनी हे केले. आणि जे पथ्य बंधन कुठल्याही याच्यामध्ये जर आपल्या शरीर संपदा जर सांभाळायची असेल तर माणसांनी दोन तीन गोष्टी असे चांगल्या जोपासल्या पाहिजेत किंवा ते आपल्या अंगीकृत केल्या पाहिजे. त्या म्हणजे एक तृष्णेच्या पाठी माणूस धावला नाही पाहिजे. हवस हवस ही माणसाला चैन से ना खाणार खा सकते ना सो सकते, ते हवस ही तृष्णेच्या पाठी माणूस चालणार आहे. दुसरी गोष्ट आपल्या शरीराला किती इंधन लागते, त्याचं हवं किती, मग नाहक आपण आहार घेणं आणि त्याचा उपच निसर्ग होता होतं, मग सकस आहाराने मोपावत मापकच घेतला पाहिजे. आणि एक व्यायाम केला पाहिजे, एक व्यायाम केला पाहिजे. आणि तो व्यायाम हाच आपल्या जीवनामध्ये तुम्हाला काय ते तुमचं जे आता जे शरीर वगैरे जे आहे ते तुम्ही शरीर संपदा जगामध्ये सर्वांची वाटणी होईल, सर्व वाटते सर्व वाटेकडे सर्व हकदार येतील, पण जी तुमची शरीरवृष्टी आहे तिचा हकदार किंवा तिची वाटणी कुठंच होणार नाही. हा एक निसर्गाचा नियम. आणि ह्याच्यासाठी मला वाटते चव्हाण साहेबांनी एकदम कठोरपणे भजनतेच्या काळामध्ये त्यांचा जो आजारपण आला त्यांना बरेचसे शारीरिक त्रास झाला, पण त्याच्यानंतर त्यांचं जे एकदम शिष्टमंडळ जे होतं म्हणजे गरम पाणी गरम पाणी, घरचं जेवण घरचं जेवण, कॅन्टीनचं नाही, पण नंतर नंतर आम्ही बोलायचे होते आणि एकदम व्यवस्थित आहे. मुलांना आता बुलट घेतली, मुलांनी आता झायलो घेतले, ठीक आहे, त्यांच्या दोघांची व्यवस्थित झालायचं. त्यानंतर मी पण त्याच वेळेला घेतलेली होती, आम्ही दोघांनी याच्यात घेतली पंक्तीच घेतली. सो व्यवस्थित त्यांचं सेवानिवृत्तीचं नाही. मी त्याच्या कुटुंबियांना विनंती करतो, आज एवढे वर्ष आमच्या सोबत राहिले, मला वाटतं आता तर मला वाटतं 12 तास किलोमीटर 12 तास घर राहायचे. पहिले तर आम्ही 36-30 तास तिथेच असायचे, म्हणजे मला वाटतं 10-15 वर्ष आम्ही 36 तास इथे आणि राहिलेले 12 तास येण्या जाण्यामध्ये काय असते ते कुटुंबासोबत त्याचे 8 तास राहिले. एवढे त्याच्यामध्ये तर सर्व कुटुंबियांनी पण त्यांना जसं आम्ही तर त्यांना बाकीचं काही देऊ शकलो नाही, आम्ही वेळ आणि वेरुंदळा आणि ही दुसऱ्याच्या घरच्या किंवा अडचणी असं शेअर करत होतो. त्यामुळे जीवनात आतापर्यंत प्रवास इथपर्यंत आला. यानंतरची जबाबदारी त्यांच्या कुटुंबियांची आहे, त्यांनी फार अफाट कष्ट घेतलेलं आहे. आम्ही कॉलनीत पण बघतो तेव्हापासून त्यांचं कष्ट काय होतं, तर हे सर्व कष्ट घेतलेलं आहे. त्यांच्या कष्टाचं तुम्ही चीज करा आणि मला वाटतं चीज तर झालेलंच आहे. मुलांना व्यवस्थित शैक्षणिक त्यांना हे केलं, म्हणजे ज्या त्याच्या तो पायावरती तो बळावरती त्यांना उभा केलेला आहे, ते उभा राहिलेलं आहे. मला वाटतं व्यवस्थित मुलं आहेत, त्यांचं कुटुंब पण व्यवस्थित आहे, गावी पण व्यवस्थित आहे. तर असंच त्यांचं सेवानिवृत्तीचं आयुष्य एकदम निरोगी तंदुरुस्त व्यवस्थित आरोग्यमय जावं आणि ह्याच शुभेच्छा देतो. आणि यापुढे मी ट्रान्सपरंट ऑफ वर्कर्सचे सचिव मेटे साहेब यांना मी विनंती करतो की आपण आपले दोन शब्द इथं आमच्या सोबत शेअर कर. हॅलो, गोदी कामगारांचं आराध्य दैवत मान्य एसआर कुलकर्णी साहेब, तसेच दुसरे आपले दैवत डॉक्टर शांती पटेल साहेब, आजच्या ह्या गोड अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले कुटुंब प्रमुख मुंडे साहेब, तसेच आपले दुसरे कुटुंब प्रमुख
खड्डा साहेब, भारतीय मजदूर संघटनेचे अध्यक्ष मंचेकर साहेब, अशा कार्यक्रमाचे सत्कार होते अशोक चव्हाण साहेब, चव्हाण वहिनी साहेब, माझ्या बंधू आणि भगिनींना आज असं एक प्रकारे दुःख बी वाटतंय आणि एक गोष्टीचा आनंदही होत आहे. दुःख असं होत आहे की आज 34 वर्ष चव्हाण साहेबांनी आपल्याबरोबर काम केलं आणि आज उद्या 1 तारीख पासून ते आपल्यामध्ये काम करायला नसणार आहेत, त्याचं दुःख होत आहे. आनंद या गोष्टीचा होत आहे की आजच पंतप्रधानांनी सांगितलं तुम्हाला, आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलंय की चव्हाण साहेबांचा स्वभाव कसा होता, चव्हाण साहेब आतापर्यंत 34 वर्षे कशी सर्व्हिस केली हे 2-4 वक्त्यांनी आपल्याला सांगितलं, ते परत रिपीट करणं काही बरोबर नाहीये. याच्यावरूनच कळतं की माणसांनी 34 वर्षे सर्व ह्या कारभारामध्ये कसा वाढला, माणसाला आयुष्य परत परत नाही मिळत, त्यांनी या सर्व्हिसमध्ये किती कमवलं, गाड्या घेतल्या, लोण्या घेतल्या, आमचं केलं, तंत केलं, बंगले घेतले, त्याचं इथे येत नाही काही. अरे तो कसा वाढला, तो समाजात कसा राहिला हे त्याच्या आयुष्यामध्ये महत्वाचं असतं आणि तोच विषय अशा वेळेला शिकल्या जातो. चव्हाण साहेबांनी मुलं शिकवली, चव्हाण साहेबांनी गाड्या घेतल्या, रूम घेतले, सगळं घेतलं, त्याचा प्रपंचाचा प्रश्न आहे. पण आपल्यामधून दुःख का वाटतं आपल्याला की आज 34 वर्ष आपल्याबरोबर चांगल्या पद्धतीने राहिले, आपल्याबरोबर सहकार्य बंधुभावाने राहिले आणि आज ते रिटायर होत आहेत म्हणजे आपल्याला त्याचं दुःख वाटतं. मित्र आनंद या प्रकारचा होतं की आज ते समाजसेवा पण करतायत बाहेर. आता एक जण बोलले की रिटायर झाल्यानंतर ते गावी समाजसेवा करणार आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो की तुम्ही सरपंच पदावर गावी निर्माण व्हा आणि गावचा गावा तुम्ही चालवा. मी छोटी कामगारांच्या विनंतीने तुम्हाला शुभेच्छा देतो. म्हणजे कळत आहे तुम्ही हे सांभाळा. दुसरी गोष्ट अशी आहे की आज ते रिटायर होत असताना सर्व्हिस पाहिला कुठल्याही प्रकारचा सेवा न लागता ते रिटायर होत आहेत याचा आनंद. त्याचं असतं आपल्याकडे काम करताना काही चुका झाल्या, सर्व्हिस पाहिली होऊन कुठे 4-5 किलो मी झाले तिकडे, थोडा रिटायर होताना काहीतरी झंझट आहे त्याच्यामध्ये, तर त्याला आनंद नाही आणि हे आनंदामध्ये रिटायर होत आहेत त्याचा खूप आनंद आहे. मी त्यांच्या मुलांना आणि मुलींना एक विनंती करतो की एसआर कुलकर्णी साहेबांनी डॉक्टर संजीव पटेल साहेबांनी ह्या कामगाराला आणि त्याच्या धर्मपत्नीला भरभरून काय दिलेलं आहे, त्यांचं आयुष्य आहे, त्यांचं जीवन आहे. तोपर्यंत मी तुम्हाला एकच विनंती करतो की त्यांनी तुमच्यासाठी आतापर्यंत केलं. आता तुमचं कर्तव्य आहे त्यांना आर्थिक बाजू कमी पडणार नाही. आर्थिक तुम्ही 5 पैसे त्यांना देऊ नका, मदत करू नका, पण त्यांची सेवा करा, त्यांना खायला वेळेवर द्या, त्यांचं संगोपन चांगल्या प्रकारे करा. त्यांचे हातपाय चालतात तोपर्यंत ते करतीलच, पण आज अशी परिस्थिती आहे आपण व्हॉट्सअप पेपरला त्याला की वृद्धाश्रमध्ये आईवडील टाकतायत आणि हे गाड्या बडे घेऊन फिरतायत, याचं खूप दुःख होत आहे. त्यासाठी एसआर कुलकर्णी साहेब डॉक्टर पटेल शांती साहेबांनी ह्या कामगारासाठी त्यांचं नवरा बायकोचं आयुष्य आहे तोपर्यंत त्यांना पगार चालू ठेवलेला आहे. आज काय नाही केलं तरी 20-25 हजार रुपये पेन्शन यांना मिळणार आहे. त्याच्यामुळे पैशाची कमरत तर कामगाराला तुमच्या आईवडिलांना नाहीये शेवटपर्यंत, फक्त त्यांना तुमच्यावर अपेक्षा आहे की मला 2 टाइम जेवण, मला राहायला व्यवस्थित, माझं दुखलं बाळ, हेच फक्त अपेक्षा मुलांकडून आज रिटायर होणाऱ्या कामगारांची आहे. आज एक युनियनचा सध्या कार्यकर्ता रिटायर होत आहे त्याचं आम्हाला खूप दुःख होत आहे. कारण वेळोवेळी कुठल्याही कामामध्ये संप असो काय असो काय असो ते सवर्षांनी तिथे हजर असायचे आणि असाच कामगार असा युनियनचा सध्या कार्यकर्ता रिटायर होतोय त्याच्यामुळे युनियनला पण खूप दुःख सहन करावं लागत आहे.
अशा पद्धतीने आपले चव्हाण साहेब रिटायर होत आहेत, आनंद भी आहे, दुःख भी आहे आणि आनंद मानून पण घ्यावा लागणार आहे. वेजबोर्डचं पण सांगा. आताच आपली कॉम्रेड म्हणतात वेजबोर्डचं सांगा, कारण वेजबोर्डचं आताच कालचा मिटिंग झाली 29 तारीख झाल्या आणि एक चौथी मिटिंग होती, पण एक मिटिंग चहा पाण्यावरही गेली मुंबईवर. कारण चेअरमनला दहा शेवटला जायचे होते त्या दिवशी, फक्त ओळखी करून दिली आणि चहा पाणी झालं नाही ती मिटिंग शेवटी. पण तिथं सूचना केली होती चेअरमन साहेबांनी, आरटीएफ कमिटीचे चेअरमन आपले चेअरमन आहेत, त्याच्यामुळे त्यांनी तिथं सूचना केली होती की 10 वर्षाचा अग्रीमेंट करा. नंतर दोन मिटिंग दिल्लीला झाल्या, दिल्लीला दोन मिटिंग झाल्या, त्याच्यामध्ये किरकोळ जे काही मागण्या आहेत त्या टायमाला 62 पास झाल्या आणि कालच्याला 32 कायदे मागण्या पास झाल्या. म्हणून असे मिळून बरेचसे आपले किरकोळ मागणे पास झालेले आहेत. आता राहिला प्रश्न फक्त याचे आहे, ट्रीटमेंट 10 वर्षाचं का 5 वर्षाचं, आणि अफजलपूर कमिटीचा त्या टायमाला जे काही विषय राहिले ते एक विषयाच्या मध्ये राहिले. म्हणजे ह्या दोन चार गोष्टीसाठी आता मेन मुद्दा राहिलेला आहे. त्या दिवशी मिटिंगमध्ये ठरलं गेलं की चेअरमन साहेबांनी सांगितलं आरटीएफ कमिटी चेअरमनने की आम्ही मिनिस्ट्रीची चर्चा करू आणि मिनिस्ट्री काय सांगताय त्या पद्धतीने तुम्हाला पुढची तारीख देऊन त्याच्यामध्ये आपण चर्चेला सुरुवात करू. आतापर्यंत किरकोळ याच्यावरती चर्चा झाली, समाधानकारक आपल्याला मागण्या आपल्या पास पण झाल्या, परंतु राहिला मेन मुद्दा पगार वाढीचा, किती देत आहे आणि ते म्हणतात किती वर्षाचं करताय. त्याच्यात थोडासा गोळ लवकर मिटला की दिवाळीपर्यंत व्हायला पाहिजे, म्हणजे आपल्याला फटाकडे मुलांना वाजायला पाहिजे भटकून पाठवलं, तर त्याच्यात ते चालूच आहे. फडक निघाल आपल्याला पुढची तारीख पण मिळेल. दुसरी गोष्ट अशी की आता मी त्याला साहेबांबरोबर बसलो होतो बऱ्याच वेळा आनंदात, आमच्या नेहमी चर्चा चालू असतात. मागच्या वर्षी मी तुम्हाला बोललो होतो की कामगार रिटायर होत आहे, कामगाराची भरती नाहीये, आहे ह्या कामगारावरती कामाचा ताण पडत आहे. अरे वळटण तरी किती करणार, ते शरीराने साथ दिली तर वळटण करणार ना, का पैसा मिळतोय म्हणून काहीतरी करणार असं नाही होत. म्हणून त्यांना साहेबांनी बरेच वेळ बसलोच, मागे आमच्या हेड ऑफिसला मिटिंग झाल्यात, डीसीमध्ये मिटिंग झाल्यात, डेप्युटी चेअरमन बरोबर मिटिंग झाल्यात आणि चेअरमन साहेबांनी मिनिस्ट्रीला पत्र पण लिहिलेलं आहे. तर आता त्यांना साहेबांना मी बोललो की आपल्याला किती गरज आहे, त्यांनी लिहून दिले माझ्याकडे, मी सुद्धा हे युनियनतर्फे एक चेअरमनला पत्र पाठवतोय की लवकरात लवकर कॉन्ट्रॅक्ट सिस्टम मागच्या झालं होतं, डीसी बोलले होते आम्हाला की गुजरात कोर्टला कॉन्ट्रॅक्ट बेसवरती बाहेर म्हणून दिलेत. आता तुम्ही सांगा हे जबाबदारीचं काम आहे, टेम्पररी कामदार तो काही त्याच्या धक्क्यावर काम करणार करायचं का, त्याला उद्या जर आग लागली दुसऱ्या मार्गावर माणसं अडकले तो म्हणजे झालं मी कशाला जाऊ तिकडं, उद्या घेऊ नाही तर नाही घेऊ. पण परमनंट कामगाराची जबाबदारी आहे, तर दुसऱ्या मार्गाचे त्याच्यामध्ये काही देऊ हळू, पण त्या दोन माणसाला आणलं पाहिजे, हा इमानदारीने काम करणार, त्याचं टेम्पररी नाही करणार. हे सगळं चड्डा साहेबांनी, बोंडे साहेबांनी, चेअरमन साहेबांना, सेक्रेटरी साहेबांना पटवून दिलेलं आहे की लवकरात लवकर आपल्याला परमागत कामगारांची भरती करा. चेअरमननी मिनिस्ट्रीला लेटर लिहिलेलं आहे, युनियन पण ते प्रयत्न करत आहेत. आता हे सुद्धा मी परत एक पत्र पाठवत आहे की अशा अशा पद्धतीने आम्हाला पाहिजे आणि लवकरात लवकर काही तो निर्णय घ्या असं हे पण आपण सुरुवात करूया. तोपर्यंत तुम्हाला त्रास होणार आहे, त्रास होत राहील, पण आपले कुटुंब प्रमुख कुणी बी खूप मायावी माणसं आहेत, ते कधी त्रास देणार नाही, तर कधी आमची भेट होती तर एक घरचे आपण एकत्र आहोत अशा पद्धतीने बोललो होतो. असं कधी म्हणत नाही की मी बाहेर ऑफिसर आहे त्या माणसावर एवढं कशाला बोलायचं, तुमच्याशी सुद्धा त्या पद्धतीने ते बोलताय, कारण मला रिपोर्ट येतोय की असं जर तसं काय असतं तर कामगार सांगतं अरे तो अधिकारी असा आहे, तो आम्हाला असा करतो तसा करतो, पण नाही तुमच्या बद्दल कधी कंप्लेंट आलेली नाही, म्हणजे हे देव माणसं आहेत आपल्यासाठी. आणि हे चेअरमन साहेबांच्या डेप्युटी चेअरमनच्या पाठीमागे लागून भरती करून घेणार आणि लवकरात लवकर तुम्हाला तुमचे सहकारी तुम्हाला मदतीला मिळतील ही आपण अपेक्षा जरूर करूया आणि युनियन पण ती प्रयत्न करेल. बऱ्याच वेळ झालेला आहे 11:30 कार्यक्रम, चव्हाण साहेबांना हेड ऑफिसला पण कोर्टात सत्कार करणार आहे त्यांचा. मी माझ्या वतीने ट्रान्सफर अँड ऑफर युनियनच्या वतीने
आणि तमाम मोदी कामगारांच्या वतीने ईश्वरजीने प्रार्थना करतो की चव्हाण साहेबांनी त्यांच्या फॅमिलीला सेवानिवृत्तीचा काळ सुखाचा समृद्ध बरबटीचा जावं एवढे म्हणून मी माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद जय महाराज. धन्यवाद मेटे साहेब. आपण प्रकटपणे सगळे विचार मांडले. आता स्टाफ कोण साहेबांची कंप्लेंट करणाराही नाही आणि साहेबांकडेही आमची काही कंप्लेंट नाही. जे करणारे लिडर होते ते झाले आणि लवकर मावळले पण त्याबद्दल काही दोन सर्वांचं स्वागत आहे. आपले चव्हाण साहेब आता 34 इयर्स ऑलमोस्ट 35 इयर्स त्यांचे कंप्लीट झाले. 32 ची बॅच आहे आणि म्हणजे लॉंगेस्ट सर्व्हिस त्यांची सर्व्हिस ही नॉर्मली 33 म्हणजे मॅक्सिमम सर्व्हिस असते त्यांनी कंप्लीट केली आहे. याच्याकडून शिकायच्या म्हणजे तुम्ही सर्व बघा आपल्याची फिटनेस कशी आहे त्याची रुटीन डिसिप्लिन काय म्हणून त्याची फिटनेस अजूनपर्यंत काय आहे असं वाटतच नाही ते रिटायर होणार अजूनपर्यंत काही येऊ वाटतात एकदम. आणि हे सेम डिसिप्लिन त्यांच्या मुलामध्ये पण टाकलेलं आहे. त्यांची सर्व फॅमिली फिटनेस आहे एकदम. मुले पण स्मार्ट आणि फिट आहे आणि हे म्हणजे महिनेच्या पण हात आहे आणि बच्चेकर साहेबांनी जे डिसिप्लिन फॅमिलीमध्ये लावला ते सर्वांसाठी एक शिकासारखं आहे. ते तसं आपला पण सर्वांनी फिटनेस आपली कायम ठेवली पाहिजे. हेल्थ इज इम्पॉर्टंट सर्वांसाठी. तर एक शांत सहभागी आपले चव्हाण साहेब ते ड्युटीला होते एवढा वर्ष पण एकदम शांत ते आपले काम नियमप्रमाणे करत होते. कुठलाही मेमो नाही कुठलाही रेकॉर्ड मध्ये बाकी रिमार्क्स नाही क्लीन रेकॉर्ड आणि एक फिटेस्ट आणि क्लीन रेकॉर्ड मध्ये ते रिटायर होत आहेत. ते सर्वांसाठी म्हणजे त्या स्वतःसाठी पण एक चांगली गोष्ट आहे आणि असंच ते आता पुढे सोशल वर्क पण करणार आहे. हे आताच आम्हाला कळलं करून सांगितलं त्याप्रमाणे आणि इथे ते एकदम शांत होते. आता बघते पुढच्या वर्षामध्ये ते सोशल वर्क मध्ये ते जास्त ऍक्टिव्ह होते पण त्याने नियमप्रमाणे डिसिप्लिन ड्युटी केलेली आहे. आता आपल्या सर्व्हिस मध्ये सर्वांना 4 वाजता उठा लागतात तिथे डब्बा तयार करून ट्रेन धरून गंभीर बनवून खात म्हणजे ते एक मोठी तपस्या असते. 34 वर्ष त्यांची समस्या कंप्लीट झाली आहे आणि आज ते आमच्याकडून जात आहे. आम्हाला दुःखभर वाटतं की आपला एक स्टाफ कमी होतो आणखी एक कारण ऑलरेडी आपण शॉर्टेज आहे एवढा शॉर्टेज मध्ये आपण सर्व्हिस चालवतोय. एवढा मोठा बोट 1800 एकर लँड एरिया आपले फायर सर्व्हिस आपण हे मिनिमम स्टाफ मध्ये चालवतोय. डिफिकल्ट काम आहे पण आपण तुमच्या डबल डबल ड्युटीचे आपण लोड टाकतो. सर्वांना आता ड्युटी पण जास्त करायला लागतात त्याची रिस्पॉन्सिबिलिटी पण सर्वांची वाढलेली आहे. तर ते असिस्टंट म्हणजे त्याने सर्व्हिस कंप्लीट केली आहे. तर माझ्या वतीने माझ्या फूड फायर सर्व्हिसच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांचं पुढचं भविष्य सुख समृद्धी जावे. धन्यवाद. यानंतर आजचे सत्कार मूर्ती अशोक चव्हाण साहेबांना विनंती करतो की आपण आपले अनुभव आणि आशीर्वाद पर आम्हाला मार्गदर्शन करावं. चव्हाण साहेबांना विनंती करतो. नमस्कार. आजच्या या अनुभव समारंभाचे अध्यक्ष श्री गोदे साहेब असिस्टंट बोर्ड शेट्टी चड्डा साहेब आणि आपल्या युनियनचे सेक्रेटरी श्री नितेश साहेब तसेच माझीबद्दल फायर स्टेशनचे ड्युटी ऑफिसर मंचेकर साहेब आणि इथे फायर स्टेशनचे ड्युटी ऑफिसर मंचेकर साहेब आणि माझे सहकार्य माझी भरती 1982 त्यानंतर मी 1983 पासून कामाकडून लागलो. 83 पासून आज 2017 अशी माझी 34 वर्षाची सर्व्हिस 34 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये मला बरेच काही आपले वाईट अनुभव आले तुमच्यावर सर्व्हिस करत असताना. त्यानंतर 2005 नंतर मला एक मोठा आधार मिळाला. त्या आधारामध्ये मी हॉस्पिटलमध्ये जवळजवळ 3 महिने ऍडमिट होतो.
त्या आजारातून मी वाचलो ही आपल्या सर्व्हिसची नकारी आणि माझ्या आणि त्यानंतर त्यानंतरचा जो काळ आहे तो माझ्या धर्मपत्नी श्री अनिता श्रीमती अनिता चव्हाण यांनी सांभाळला. गेल्या 15 वर्षामध्ये आज तिने मला सांभाळलं. रोज ती 3:30 वाजता उठून तिने मला रोजचा डबा दिला. त्यामुळे मी माझ्याकडे ही सर्व्हिस पूर्ण झाली. खऱ्या अर्थाने आज मी 60 वर्ष पूर्ण करून मी सर्व्हिस म्हणून रिटायर होतोय. तशी मला सांभाळून कुटुंबामधून माझी पत्नी रिटायर होते. त्यानंतर माझ्या मुलांनी पण मला खूप श्रद्धा घेतली. आज माझी मुलगी गेल्या 4 वर्षापासून डायटिशियन म्हणून सर्व्हिस करते. हिरानंदाच्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे आहार तज्ञ म्हणून. त्यानंतरचा आहार कसा असावा हा तिने मला दिला आणि त्यामुळे माझी आजची जी काही तब्येत आहे ती तिच्या सल्ल्याप्रमाणे. तसेच माझ्या मुलांचं पण मला बरंच सहकार्य आहे. त्यांनी पण माझ्या तब्येतीची खूप काळजी घेतली. म्हणून तर एका माझ्याकडे ही 7 वर्षाची सर्व्हिस पूर्ण झाली. आता सर्व्हिसमध्ये काय केलं हे आपले सहकारी कांबळे साहेब मंचेकर साहेब धनु साहेब या लोकांनी सांगितलेलं आहे. बाकी पूर्ण लोकांना सर्वांना माहिती आहे. मी काय जास्त वेळ देत नाही. अजरंगा खोटे साहेबांना पण वाजलं आहे. त्यानंतर मला हे ऑफिसला पण जायचं आहे. तर आपण सर्व लोकांनी उपस्थित राहून मला माझ्या रिटायर लाईफमध्ये इथे काय तुम्ही शुभेच्छा दिला दिल्या त्याबद्दल मी खरोखर आपला आभारी आहे आणि पुन्हा एकदा धन्यवाद मानतो आणि माझे मी 2 शब्द संपवतो. जय हिंद जय भारत. धन्यवाद सर. आपण आपले मौलिक अनुभव आपण शेअर केले. तर मी आता आपले पोर्ट सेप्टन फायर ऑफिसर पोलीस साहेबांना विनंती करतो की आपले मौलिक स्टाफच्या वतीने मी शुभेच्छा देतो. त्यांच्या नवीन अपार्टमेंटच्या असं म्हणजे फार लवकर आधी ऑलरेडी अभिनंदानी हॉस्टेलमध्ये काम करतायत आणि लगेच मला 1-2 दिवसात त्या प्लीज कॅन्टीन अपॉइंटमेंट त्यांना मिळणार आहे. तर तुझ्या भविष्यासाठी मी शुभेच्छा देतोय. थँक्यू. जवान साहेबांचा तर इथे या सेशनला संपर्क कमी आलेला आहे त्याचे सुपरवायझर म्हणून. कारण त्यांना पोस्ट करून लगेच ते पिकवायला गेले. पिकवावरून विचारला गेले ज्या दोन सेशनमध्ये त्यांचं बदनाम केल्या आणि त्यामुळे आम्हाला त्यांचा कामाचा योग जवळून बघायला मिळाला नाही. परंतु इन जनरल तर नक्कीच त्याची बसण्यासाठी सुंदर आहे. खरं तर आज ते कुठल्याही युनिफॉर्म सर्व्हिसमध्ये ते शोभेत असे शोभे अगदी खुलून दिसणारी व्यक्ती आहे युनिफॉर्ममध्ये वगैरे आणि असे एलिव्हेट झाल्याचे तर आणखी आम्हालाही बरं वाटलं असतं. पण ते कामाचं कौतुक सर्वांनी केलेलं आहे. त्यांच्या अफसात धनु किंवा कांबळे किंवा इतर पदाधिकारी तिन्हींचे पदाधिकारीच आहेत. आकाश पडला बेसरी त्यांच्या निर्देश आणि फॅमिली कारण अशा वेळेस फॅमिलीचा आधार अतिशय महत्वाचा सांगतो. त्यांनी त्याच्यामध्ये असं वाटलं आहे का तिथे आजारी पडलं म्हणून अशा त्यांची पण तब्येत आहे प्रकृती आहे. असो असं हे छोटे मोठे आजार तर आपल्याला काही व्यक्ती तर आपण शिकण्यासारख्या त्यांच्या आजार तेव्हा तो त्या गावी जसा आजार चालवता आणि तो साधारणतः पावसाळ्याच्या या वातावरणात जास्त पसरतो. त्यामुळे आपण सर्वांना एक चांगला संदेश आहे की आपण आपलं अन्न साधं जेव्हा शुद्ध पाणी बॉईल पाणी ह्या सध्या रोडवरचं खाणं हे जर काढलं तर आपण असे आजार काढू शकतो. ते अशा वातावरणात जास्त होतात जास्त पाहायला मिळतात. असो बाकी त्यांना सुद्धा तर कॉन्ट्रॅक्ट वरती चाललं तर कॉन्ट्रॅक्टचा पण आपला साईड बाय साईड आपण
प्रयत्न करतो आहोत, परंतु चेअरमन साहेबांनी सुद्धा पुन्हा लक्ष घेतला आणि परत ही माहिती दिलीवरच झाली पाहिजे असं त्यांनी छान भूमिका घेतली आणि त्यामुळे नक्कीच रिपोर्ट मिळायला पाहिजे नक्की ही दिलीवरच होईल आणि इथपर्यंत आपण आपले फायरमन जे कॉन्ट्रॅक्ट घेतले होते नवीन मिळेपर्यंत आपली प्रक्रिया सुरू राहील, त्यामुळे जेणेकरून आपल्या सर्वांचे सोड येणार नाही आणि सहज आपण काम करू शकू आणि बाकी तर त्यांचा उर्वरित आयुष्य सुख समृद्धी आनंद द्यावं हीच समज प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द हॅलो मी राहून गेलो आपल्या सत्कार समितीचे शिवतरकर साहेब यांनी आज कार्यक्रम अरेंज केला माझ्याकडे राहून बोलण्याचं राहून गेलं बरोबर त्यांनी मेहनत घेतली आणि हा कार्यक्रम इथे अरेंज केलेला आहे तसेच त्यांचे सहकारी आपले गव्हाळे बंधू धनुष साहेब धनू कांबळे साहेब ह्या लोकांचा त्याला पण सहकारी आहे तर मी त्यांचे आभार मानतो आणि आपले कुमार साहेब हे पण आहेत ते तर प्रत्येक सत्कारला असतात तर माझ्याकडे राहून गेलं होतं त्यांचे आभार मानायचे तर मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद धन्यवाद साहेब सत्कार व्यतीत केल्याबद्दल त्याचबरोबर कोंडे साहेबांनी आपलं मनोगत व्यक्त केल्याबद्दल आणि अध्यक्षांची परवानगी जर असेल तर मी आमची दीदी जी राहून गेली काय वेळेस मला वाटतं आता पुढल्या वेळेपासून तर आपला थोडस या कार्यक्रमामध्ये चेंज करावं लागेल कारण का आपण 9 वाजेपर्यंत कार्यक्रम चालू करत असून आपला किती वेळ चालू झाला 11-12 वाजेपर्यंत चालू राहिला तरी आपला तर त्याने आमच्या जरा स्टाफला डायरेक्शन बद्दल आणि आम्हाला आपलं मनोगत दोन्ही यामध्ये पहिलं वडिलांबद्दल अनुभव शेअर करावेत त्यानंतर आपण आपले मनोगत करून जरा मला रॅक बद्दल आम्हाला थोडस मार्गदर्शन करावं मी विनंती करतो अध्यक्षांना की अध्यक्षांचं भाषण झाल्यानंतर घ्यायचं नसते आपल्या कार्यक्रमाची सांगता असते पण बंधवण की आपलं कुटुंब आहे आपण एकत्रित आहोत तर त्याबद्दल थोडस करेक्शन करायला काय हरकत नाही धन्यवाद सर्वप्रथम मी इथे सगळ्या ऑफिसर्स मला आता नाव एवढी माहीत नाही आहे पण सगळ्या सिनियर्स खूप मनापासून आभार मानते आणि बाकीचे सगळे काही जे पप्पांचे कलिग्स आहेत त्यांना सगळ्यांना थँक्स म्हटले की ते आता इथे बसले आणि ते काही पप्पांच्या ह्या सेवानिवृत्ती समारंभासाठी ते उपस्थित आहेत तेवढं सगळ्यांचे सो पप्पांबद्दल सांगायचं म्हटलं तर जसं आपण म्हणतो की लाईक एका माणसामागे त्याच्या यशामागे स्त्री
करून जेवढं होईल तेवढं घरचं खाणं आणि पत्ते हे बा, आणि काही असेल तर विचारा, मी सांगेन नक्कीच. थँक्यू सर. धन्यवाद डायरी बद्दल आणि पप्पांचे अनुभव आपण शेअर केले. आजचा हा कार्यक्रम इथं संपवण्यापूर्वी आपण या कार्यक्रमाची इथं सांगता झाल्याचं